माझ्या शेतात लावील झेंडू, माझ्या शेतात लावील झेंडू, माझ्या शेतात लावील झेंडू. तर बिलेटेड हॅपी दसरा व्हिडिओ ॲक्च्युली दसऱ्याच्या दिवशी शूट होते, पण तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल. तर हे घ्या, तुम्हाला सोनं सोनं घ्या, सोन्यासारखं राहा आणि सबस्क्राईब करा. आज आहे 24 ऑक्टोबर आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. आत्ता वाजले दुपारचे 2:30. ब्लॉग हा लेट सुरू करण्याचं कारण म्हणजे दसऱ्याचं पूर्ण साफसफाई चाललेली, गाड्या धुवायचं काम चाललेलं. असं मागं बघतंय जीप आहे आणि ही वॅगनर धुतली, त्याच्यानंतर सगळी एमएटी धुतली, आपली बुलेट धुतली, त्याच्यानंतर हार ओवले, हार घातले गाड्यांना, झेंडूची फुलं. झेंडूची फुलांचा रेट तुम्हाला सांगतो गावामध्ये किती, 40 रुपये किलो. मग अशी भावाचा फोन आला, पुण्यामध्ये झेंडूच्या फुलांचा रेट आहे 200 रुपये किलो. 40 रुपये स्टँडर्ड आहे. आणि आज मंगळवार असल्यामुळं काय बाजार आहे, बाजारात तर पूर्ण सगळी झेंडूची फुलंच दिसत होती. हे बघा, जीपला पण मस्त रेट आहे. बायकोने हार बनवला, पूजन केलं सकाळ सकाळच. त्याच्यानंतर ही आमची वॅगनर, याला आपण मस्त हार बी रेखाला लिंबू लावायचं राहिला आहे. लिंबू आता जाणार आहे डेपीवाडीला, त्यावेळेस लिंबू आणि मिरच्या बाकीचं सगळं घेऊन येणार. आणि ही बावदाची गाडी, याला पण लावलं आहे पूर्ण हार सगळं ओवाळले. ती पण बावदाची गाडी. आणि इकडं आपली बुलेट आहे आणि MAT. सगळ्या गाड्या चालू केल्या पाहिजे. आता झालं काय, पप्पांना ॲक्च्युली माहीत नव्हतं की आपल्या गावामध्ये सोन्याचं झाड आहे छोटंसं. तर पप्पांना म्हणलं, तर आणि पप्पांनी काय केलं की सोनं आणलं, आपट्याची पानं. आपण आता चाललो आपट्याची पानं आणायला. ओ बाबू कुठे चालले आपट्याची पानं आणायला? इकडचे वाजेल बघा. 2 दिवस झाले असली थंडी झाले ना, का विचारूच नका. आज सकाळी आमचा प्लॅन होता की वाल्मिक साईडला जायचं, तिकडे एक छोटंसं काम होतं. पण झालं काय, हे सगळे म्हणजे दसऱ्याची साफसफाई, इकडे तिकडे हार ओवणे, बाकीची सगळी कामं करण्यामध्ये एवढा टाईम गेला. आणि आता वाजलेत 2:30 आणि 2:30 वाजलेत. आणि आज मंगळवार पण आहे आणि आम्ही आलो आहे पुण्यावरनं शुक्रवारी. तर घरामध्ये भाजीपाला पण नाही, तर बायको मागं लागलं की बाजार करायला जायचं आहे. तर म्हणलं तर आम्हाला पहिले आपट्याची पानं घेऊन येतो, तुम्हाला दाखवतो. भरपूर लोकांनी बघितलं नसेल झाड. इथंच हे बघा कसं झालं इथं. आणि जो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जो भुईमुग बघितलेला ना, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी पडला पाऊस, जोरात असा पाऊस पडला. त्याच्यामुळे काय झालं, जमीन अशी झाली भुसभुशीत. आणि बाकीचे सगळे जे भुईमुग काढत होते ना, त्यातनं भुईमुग म्हणजे शेंगा आहेत ना, व्यवस्थितरित्या निघायला लागले. तर तो एक जरा एक प्लस पॉईंट झाला आमच्या, म्हणजे पाऊस पडल्यामुळं. आता कुठनं जायचं, हे 2 दिवस झालं पाऊस पडला ना, पटापट गवत वाढलं, त्याच्यामुळं रस्ता पण समजून येणं झालं. हे बघा की मागच्या झालं तेव्हा पूर्ण हे काहीच नव्हतं, आत्ता आलं आहे सगळं पटाक्कन गवत 4 दिवसामध्ये. इथं पाऊलवाट असते, पाऊलवाट मोजली, एवढं गवत वाढलं. 2 वेळा पाऊस झाला चांगला बऱ्यापैकी, त्याच्यामुळं पटापट गवत वाढलं. आणि खालनं जाऊ शकत नाही, कारण की खालनं ह्यांनी बंद केलं. मागचं चाललं ना पूर्ण हे असं रस्ता दिसत होता. आणि होतं आहे काय, याच्या इथलं एक वेगळ्या प्रकारचंच गवत आहे, अंगावर अशी खाजच उठते. खाजून बघा मी कसं गेलं इथं. त्या दिवशी आलो आणि पाक अंगाला थोडं फार गवत लागलं, आता तर पाक अंगाला लईच गवत लागते. हे बघ काहीच नाही. हे बघा, हे आहे सोन्याचं झाड. याला शेंगा बी येतात बघा, शेंगा. याला मी पहिल्यांदा बघतो याला शेंगा. जरा तोडू या, चला. एवढं तोडलं, भरपूर आहे. या साईडला काल होता बघा, इथं धापी तुटलेली दिसते. काल बऱ्यापैकी होतं, इकडच्या साईडला येत होतं. आता कसं आज दसरा असल्यामुळे
वाटतात ना एकमेकांना देतात, सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणतात. तर इकडचं तोडलं नाही तर त्यामुळे तिकडनं आणलं मी. ठीक आहे आता निघूया घरी. कडेचं पान बघा केवढं मोठं आहे बघा. चल बघितलं कॅमेरा, कॅमेरामध्ये पण बसून झाले काय तर कीड लागली सगळं. तर 2 दिवसापूर्वी म्हणजे सळव्यातले 1-2 लोक मला भेटलेले, ते मला म्हणले की सळव्यामध्ये, सळवे या गावामध्ये देवीचं कार्यक्रम आहे ना तो फार उत्सवात चालतो. पण होतं काय माहिती का, तो कार्यक्रम असतो संध्याकाळचा, कारण की संध्याकाळचं लायटिंग असते, संध्याकाळचाच गरबा खेळतात, टिपऱ्या खेळतात. तर त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही येऊन शूट करा. पण झालं कसं मित्रांनो की माझ्याकडे जो आहे तो आहे हिरो 11 गोप्रो. तो गोप्रोची लो लाईट क्वालिटी आहे ना ती फार खराब आहे, रात्रीचं शूट होत नाही. तर बघा मी आता कर विचार करते की भरपूर म्हणजे ह्यावर्षी मी काय स्वतःवर जास्त काही खर्च केला नाही, तर ह्यावेळेस दिवाळीला बघू एक चांगला DSLR घेण्याचा विचार आहे माझ्याकडे. पैसे तर नाहीत पण EMI ट्राय करूया, पैशाची ॲडजस्टमेंट होणार नाही. 10% बघूया देवाच्या कृपेने जर झालं तर होऊ द्या. हाय गे, ही जी गंज दिसते ना याला म्हणतात भाताची गंज, पण हे मागच्या वर्षीची वाटतं कारण की आत्ता भात निघालेलाच नाही कोणाचं. आत्ताची भात थोडं वायचं यायला लागले. तिथे आत्ता निघूया घरी. बाकी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या गावची जी मराठी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा, तर त्यांच्या बांधकामाचं काम सुरू झालं आहे. 2 वेगळ्या खोल्या बांधतात बघा आत्ता इथं. आज उद्घाटन झालं कारण की आज चांगला दिवस होता. इथं बांधतं तेव्हा ती शाळा आणि इथं कसं आता स्ट्रक्चर आहे मला काही आयडिया नाही आहे, पण इथं काही तर खोल्या बांधतात हे बघा आखून घेतलं आहे सगळं. गावातले जे घट आहेत ना, घरातले घट असतात ते उठले बघा, निघालेत बघा हे लोक. माझ्या शेतात लावीला झेंडू, माझ्या शेतात लावीला झेंडू, माझ्या शेतात लावीला झेंडू. गावचं ओरिजिनल सोनं. पहिला मान आपल्या लक्ष्मींना, आपली लक्ष्मी म्हणजे आपली गाडी. संध्याकाळच्या 8 वाजले पालखी आली बघा. ओहो औ अगरबत्ती लावा आणि हे नारळ काय झालं लागली का घेतलं घेत नाही पालखी. बिलेटेड हॅपी दसरा व्हिडिओ ॲक्च्युली दसऱ्याच्या दिवशी शूट होत आहे, पण तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल. तर हे घ्या तुम्हाला सोनं, सोनं घ्या सोन्यासारखं राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर केलं नसेल तर. आणि DSLR घेण्याचं तुम्हाला अजून एक रिझन सांगतो हे बघा, जर DSLR असतं ना ते एकदम क्लिअर आलं असतं. हो देवाच्या कृपेने जर आपलं पैसे बिशे आले तर घेऊया DSLR. चला चला बाबू.